गावागावातल्या शाळांमधले गुरुजी पाहता पाहता मास्तर झाले आणि अगदी काही ठिकाणी मास्तर डेही झाले. पण महाराष्ट्रातल्या एका गावात सध्या एक आंदोलन पेटलंय. इथल्या गावातल्या मास्तरांची बदली झाली म्हणून इथल्या ग्रामस्थांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय. इतकंच नाही तर एकाला मास्तरांची बदली झाली हे ऐकून हृदयविकाराचा झटकाही आलाय. कुणी आंदोलन करतंय तर कुणी आपापले व्यवसायच बंद ठेवले. कुणी चूल बंद ठेवली आहे तर कुणी थेट रुग्णालयातच दाखल झालंय. बाया बापड्यांच्या डोळ्यातलं पाणी तर थांबतच नाहीये. सध्या हे सगळं सुरू आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या गढाळा गावात. आणि हे कशासाठी सुरू आहे याचं कारणही मोठं आश्चर्यकारक आहे. हे सगळं सुरू आहे एका मास्तरांची गावातून झालेली बदली थांबवण्यासाठी. ऊसतोड कामगारांचं हे गाव, शिक्षणाचा आभारसा गंध नव्हताच. बहुतांश घरातल्या कष्टाचा पैसा दारूच्या अड्ड्यावर मटक्यावर खर्च व्हायचा. बायकांना मारझोड आणि भांडणं नेहमीचीच. पण या गावात 12 वर्षांपूर्वी एका मास्तराची बदली झाली. उत्तम वानखेडे त्यांचं नाव. गुरुजींनी शाळेत उपस्थिती वाढवली, शाळा डिजिटल केली, पोटच्या पोराप्रमाणे शाळेतल्या पोरांना शिकवलं, पदरमोड करत मुलांना शैक्षणिक साहित्य घेऊन दिलं, विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी पुण्याच्या शाळेत पाठवलं. गुरुजींमुळेच गावातल्या अनेकांची व्यसनं सुटली. गुरुजींनी शाळेबरोबर अनेक माणसंही उभी केली. आम्ही एक आयडॉल शाळा उभी केली आणि या आयडॉल शाळेसाठी सर्व गावांनी जी आम्हाला साथ दिली, या साथीचं जे ऋण आहे आम्ही शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत. आणि यासाठी आज माझी बदली झालेली आहे आणि माझं आणि गावाचं जे नातं, अतूट असं नातं आहे माझं आणि विद्यार्थ्याचं, हे जे असं अतूट नातं आहे, हे नातं असं आम्ही शब्दात नाही वर्णन करू शकत. या गुरुजींची बदलीची ऑर्डर आली तेव्हापासून गाव पुरतं कोसळून गेलंय. ही बातमी ऐकताच ग्रामस्थ ज्ञानदेव असोले यांना तर हृदयविकाराचा झटका आला. बदली रद्द केली नाही तर सामूहिक आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. त्या मुलाचे वडील कोणता दारू पिया जाते, कोणता मटका लावाय जाते, म्हणून आमचे हे सर आले तसे आमचे लेकर वळणाला लागले. दुसरे सर आले तरी आम्ही येऊ देणार नाही या गावामध्ये. शाळेला कुलूपच लावणार होत, आमचे एकही मुलगा शिकू देत नाहीत. जावत कोणी वढ्यानं जावत का, कोठं खेकडे धरत का, कोठं मासुळ्या धरत. आता ते 5वी इथं शिकला, आता 7वीपर्यंत तिकडं बाहेर होता. इतकं चांगलं शिक्षण आहे, 24 तास शाळा, हा कधी पडी झाली नाही एक दिवस सुद्धा. आणि बिमार झाले तरी त्याची दखल मायबाप घेणार नाहीत, एवढी घेतात. आमच्या गावात एका मुलीला मुंबईपर्यंत नेलं, तिचं हृदयाला छिद्र होतं, त्याने दुरुस्त केलं स्वतःचा पैसा खर्च करून. शासनाने आमच्या सरची बदली रद्द करावी आणि आमचे सर आमच्याच गावामध्ये पुन्हा रुजू करावेत, नाहीतर आम्ही उपोषण करायला तयार आहे. गेली 12 वर्ष शाळेला कधी कुलूप नव्हतं, आजपासून शाळेला कुलूपच राहणार आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेणार नाही की या शाळा सराची बदली रद्द करण्याचा, तोपर्यंत आमची शाळा उघडणार नाही. आणि ते सर ऐकत नसतील तर आम्ही मंत्र्यालयात जाऊ, नाहीच ऐकले तर आम्ही पूर्ण आत्मदहा करायला बी तयार आहे गावाले सर्व. एखाद्या शिक्षकाची गावातून बदली झालीच तर हल्ली फुलना फुलाच्या पाकळी पुरते फक्त उपचाराचे निरोप समारंभ होतात. नात्यांचे सगळेच बंध सैलसर पडण्याचा हा काळ. त्याचवेळी एका मास्तराची बदली थांबवण्यासाठी अख्खं गाव आंदोलन करतंय. क्या बात है, मास्तर मानलं तुम्हाला. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.